शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। जहां चाह होती है राह अपने आप बनती नजर आती है, फिर चाहे तुम्हें वहां तक पहुंचाने के लिए कितनी भी मुश्किलों से गुजरना क्यों ना पड़े, और इन मुश्किलों से निपटने के लिए किसी का सहारा मिलता है तो मंजिल और आसान हो जाती है। मुश्किल था एक नशे में धूत और आपराधिक प्रवृत्ति के सिद्धार्थ नंदेश्वर का शराब छोड़ना, जिसे आसान बनाया नशा मुक्ति केंद्र और सहारा बनकर हमेशा खड़ी रही अजनी पुलिस थाना के निरीक्षक संतोष खांडेकर और उनकी टीम। देखिए एक खास रिपोर्ट। दुनिया में दो किस्म के लोग होते हैं, एक अच्छे और दूसरे बुरे। ये दोनों विभाग भी लोगों ने ही बनाए हैं। अच्छे लोग हमेशा दुनिया के सामने अच्छे होते हैं और समाज से भी उन्हें वैसा ही प्रतिसाद मिलता है। बुरे लोगों को हमेशा बुरा प्रतिसाद मिलता है, मगर कोई नहीं सोचता ये इंसान ये काम क्यों करता है, उसे अच्छे रास्ते पर लाने की भी कोशिश नहीं करता है। इंसान पहले से बुरा नहीं होता, उसे समाज या परिस्थिति बुरा बनाती है। कोई लोग तो ऐसे भी है जो अपने नशे की लत से अपराधी बन जाते हैं, मगर वे व्यक्ति बुरे नहीं होते। अगर उन्हें सही रास्ता दिखाए तो वो भी एक अच्छे नागरिक के तौर पर समाज में घूम सकते हैं और उसे नया जीवन भी मिल सकता है। ऐसा ही एक नेक काम शहर के अजनी थाना के निरीक्षक संतोष खांडेकर और उनकी टीम ने किया है। अजनी थाना क्षेत्र के रामटेक नगर सिद्धार्थ नंदेश्वर नामक आरोपी रहता था। सिद्धार्थ ने दारू, स्पिरिट, नेल पेंट, गर्दा, तंबाकू जैसे नशा करता था। इस नशे की लत ने उसे इतना पागल कर दिया कि वो अपनी ही सोच भूल गया। गलत दोस्तों के साथ ने उसे और बिगाड़ दिया। नशे की लत को पूरा करने के लिए सिद्धार्थ आरोपी बन गया। अजनी थाने में ही उसके खिलाफ डकैती, एटीएम के कांच फोड़ने के मामले दर्ज थे। इतना ही नहीं, इस महाशय ने तो शताब्दी चौक स्थित अजनी की चौकी को जलाने की भी कोशिश की। हर बार वो पकड़ा जाता, सजा होती और छूटने के बाद वो फिर वही करता। ये देख संतोष खांडेकर ने उसे मानेवाड़ा स्थित साहस नशा मुक्ति उपचार केंद्र में दाखिल किया। 11 मार्च को सिद्धार्थ को इस केंद्र में दाखिल करवाया था। अच्छा, जो अपन साहस व्यसन मुक्ति केंद्र जो डॉक्टर विजय शेंडे यांचा आहे, अजनी आदितच आहे, तिथे व्यसन मुक्तीवर उपचार केले जातात। तिथे महिना, एक महिन्याची ट्रीटमेंट, दोन महिने ट्रीटमेंट देऊन देतात। म्हणजे अजनी आदितील असाच एक व्यसनाच्या नादी लागलेला आणि व्यसना त्या व्यसनामधून गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून डॉक्टर शेंडे सरांशी चर्चा केली होती, तर त्यांनी म्हणे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण फ्री ऑफ कॉस्टमध्ये त्याचे उपचार करून देऊ। जवळपास 2 महिने झाले त्याला इथं आणून ठेवलं होतं। 2 महिन्यानंतर आता तो पण म्हणतो की आता मी बाहेर जायला तयार आहे। त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला इथून बाहेर काढायचं आणि तो स्वतंत्र जीवन जगू शकतो। त्याला 2 महिन्याच्या कालावधीत त्याच्यावर चांगले उपचार झालेले आहेत। तो जवळपास येताना इथं सुरुवातीला 47 किलो वजन होतं, आता 56 किलो वजन झालेलं आहे त्याचं, आणि आता पूर्ण नशा घेशा आता करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। सुधारण्याचा प्रयत्न करील हे पण सांगितलेलं आहे। आणि आता मी माझ्या इथे जी संगत, वाईट संगत लागली होती मित्रमंडळीची, ती त्याच्यामध्ये मला राहायचं नाही आहे। त्याचे वडील पण आलेले आहेत, ते आता त्याला आपण इथून सोडून देण्यात येत आहोत। वडील आहेत, तो म्हणतो की मला माझ्या आत्याकडे बालाघाटला जायचं आहे। आम्ही ती पण व्यवस्था करत आहोत। आपले एसटी महामंडळातर्फे बसेस सोडण्यात आलेले आहेत, त्या बसेसच्या मार्फत आपण त्याला बालाघाटला जाण्याची व्यवस्था करत आहोत। नाही, गुन्हे आता तो कसं आहे, व्यसनमुक्ती म्हणजे हे नशा करून त्याला सोल्युशनचा पण नशा लागला होता, दारूचा पण नशा लागला होता, त्यामुळे तो जवळपास 24 तास नशेमध्येच राहायचा। त्याने 2-3 ATM चे काच फोडले होते, त्यानंतर आमची जी चौकी होती ती चौकी पण जळली होती। मारामारी किंवा चोऱ्या हे पण गुन्हे केलेले होते। जुना एक गंभीर गुन्हा होता त्याच्यावर, त्याच्यापण ती कोर्टात तारखा सुरू आहेत त्याच्या, आणि आता तो सुधारण्याची संधी म्हणून आम्ही त्याला एक संधी देत आहोत। चांगला सुधारणा झाली तर आम्हाला आनंद होईल। आणि यासाठी जे साहस व्यसनमुक्ती केंद्राचे डॉक्टर विजय शेंडे सर आहेत, त्यांनी फार मोठं मदत केलेली आहे सामाजिक बांधिलकी म्हणून, त्याबद्दल त्यांचे आम्ही धन्यवाद मानतो। सिद्धार्थ पर 2 महीने यहाँ उपचार चला। उसे यहाँ सभी प्रकार का उपचार किया जाता था। उसे शारीरिक और मेंटली भी सक्षम बनाया गया। जब वो यहाँ आया तब उसकी हालत बहुत खराब थी। उसका वजन भी 47 किलो था और वो नशे के अधीन था। इस बात की जानकारी केंद्र के संचालक डॉक्टर विजय शेंडे इन्होंने दी है। हा जो आमच्याकडे आला तेव्हा याच्या डोक्याला मार होता, टीचेस होते आणि अतिशय ड्राउजी कंडिशनमध्ये होता, कारण हा मल्टिपल ॲडिक्शनमध्ये असल्यामुळे याला विविध प्रकारचे म्हणजे सायको डिसिजेस याला म्हणता येईल आपल्याला असे होते। आणि याला उपचार केल्यानंतर
आज त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचं परिवर्तन दिसते आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा एक वाईट विचार, निगेटिव्ह थिंकिंग त्याच्या नेहमी असायच्या. सुरुवातीचे 8-15 दिवस त्यांनी इथे आम्हा लोकांना पण त्रास दिला, परंतु हळूहळू त्याच्यामध्ये ते परिवर्तन होत गेलं आणि आज तो जवळपास त्याचं वजन 8 ते 10 किलो वाढलं आहे 2 महिन्यामध्ये. त्याचं हिमोग्लोबिन आणि ऑर्गन चांगले होत गेलेले आहेत आणि त्याचे विचार जे आहेत मानसिकदृष्ट्या ते फार चांगले बदलत गेलेले आहेत. आणि मला खरं तर या ठिकाणी जो कळीचा मुद्दा आहे तर ते आपलं पोलीस डिपार्टमेंट आहे, त्यात खांडेकर साहेब आहेत, जामदार साहेब आहेत आणि इतर त्यांचे सहकारी, की यांनी ह्या एक सामाजिक बांधिलकीचा विषय किंवा ती भावना त्यांच्यामध्ये आली आणि त्यांनी आमच्यासोबत लायझनिंग करून त्याला एक चांगली संधी किंवा चांगलं त्याला बदलण्याचं एक याला एक संधी दिली आहे. तर हे खरं तर त्यांचा खरं तर म्हणजे पुढाकार आहे, म्हणून मी त्यांना खरं तर धन्यवाद दिला आहे. समाज कार्य करण्यासाठी आम्ही बसलोच आहे, परंतु एका अपराधी ज्याच्या ज्याच्यामुळे वस्तीतले 5-50 लोक पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तक्रार करतात आहे याच्या विरुद्ध, की हा असा त्रास देत आहे समाजामध्ये किंवा कुटुंबामध्ये. तर असे त्रास देणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याला बदलण्याची आजच्या आधुनिक काळामध्ये ही संधी देणं हे देखील मला वाटते पोलीस डिपार्टमेंटसाठी एक मोठी असेट आहे. त्यांच्या विचारांची ती खरं कौतुकास्पद आहेत की आज म्हणजे पोलीस डिपार्टमेंटला या पद्धतीची भावना किंवा समाजसेवा करण्याचं एक नोबल कॉजसाठी ते पुढे येत आहेत. ही हे खरं तर म्हणजे त्या डिपार्टमेंटचं एक फार मोठं मला यश म्हणावं लागेल. आणि तो खरंच इथनं जाऊन आता फार चांगल्या पद्धतीनं जीवन जगेल, स्वतः तो काम कष्ट करेल आणि एक चांगल्या कार्याने तो पुढे आपलं जीवन यापन करेल. अब 2 महीने के बाद सिद्धार्थ पूरी तरह से ठीक हो गया है. अभी आपकी टीवी स्क्रीन पर 2 फोटो दिखाई दे रही है, उसमें सफेद शर्ट में जो फोटो सिद्धार्थ की 2 महीने पहले की है और दूसरा फोटो जो है वो अभी का है. अब पूरी तरह सिद्धार्थ ठीक हो गया है. सिद्धार्थ के 2 भाई और 1 बहन है. उसके पिताजी मजदूरी करते हैं. बच्चे को नया जीवन मिलने से वे खुश थे और सिद्धार्थ को नया जीवन जीने के लिए प्रोत्साहित करने की बात भी उन्होंने कही है. नवीन जीवन भेटला यामुळे मी मुलाला घरी नेत आहे आणि त्यांना चांगले काम करायचे गुण सांगणार आहे. हां, तर त्यांना पण मी आता सोबत घरी नेल्यानंतर चांगलं शिक्षण देणार आहे आणि चांगली सवयी लावूनसार त्यांना आपल्यासोबत मतलब कामामध्ये ठेवणार आहे. 2 महीने बाद सिद्धार्थ पूरी तरह ठीक हो गया. अब उसे फिर वो पुरानी दुनिया में नहीं जाना है. उसे एक अच्छा व्यक्ति बनकर मेहनत की रोटी खाना है. कसा वाटत आता? चांगला वाटत आहे. पहिले काय काय करत होतो? पहिले नशा करत होतो, झाला चोऱ्या करत होतो, टेन्शन मध्ये आयटम नाही फोडलो, काच फोडलो, नशामध्ये दिमाग घुमत राहत होता माझ्या. मी चिपकुलीचा नशा करत होतो, चिपकुली दिवारवर चिरायचं, त्याच्या दारू गिरू सब पित होतो. आता कामधंदे करेन. पोलीसवाल्याने मग घरून उचलून आणला. सुधराव साथी, सुधरलो. इथं दवाई भेटते, योगा होते टायमावर, पीटी सब होते. पहिले मी पुरा नशामध्ये होतं, म्हणलं काहीच नाही मालूम होता, कुठची पहिला कुठं आली म्हणलं मी. मग आता थोडा मनाला चांगला लागून राहिला, आता नशाची आठवण नाही. सिद्धार्थ अब अच्छा व्यक्ति होकर घर लौटा है. आखिरकार रजनी थाना टीम और नशा मुक्ति केंद्र की मेहनत रंग लाई है. एक बूढ़ा आदमी भी अच्छा होकर समाज में घूम सकता है, ये सिद्धार्थ ने संभव कर दिखाया. ये अजनी थाना टीम की इस पहल की जितनी भी सराहना की जाए वो कम है. इन BCN न्यूज के लिए अभिषेक पांसी की रिपोर्ट.